नमस्कार, माय महानगर लाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये मी उन्मेष खंडाळे आपलं स्वागत करतो. समृद्धी महामार्गावरती विशेषतः अपघात होत आहेत आणि या अपघातांमध्ये बळींची संख्या देखील वाढते आणि त्यासोबतच समृद्धी महामार्गाबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, समृद्धी महामार्गावरती एवढे अपघात का होत आहेत, हा एवढा म्हणजे आधुनिक महामार्ग म्हटला जातो याला, महाराष्ट्राची भाग्यरेषा देखील म्हटलं गेलं आणि मात्र इथे अपघात वारंवार होत आहे, त्यामध्ये बळींची संख्या वाढते, या संबंधी आपण चर्चा करणार आहोत आपलं महानगर माय महानगरचे नाशिकचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी यांच्यासोबत. प्रशांत जी, आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. नाशिकच्या जवळ नाशिक मधील काही भाविकांचा रविवारी समृद्धी महामार्गावरती अपघात झाला. औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये हा अपघात झाला आणि यामध्ये जवळपास 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये 5 वर्षीय बालिकेचा देखील समावेश. तर हा अपघात जो झालाय तो एका ट्रकला मिनी ट्रॅव्हल बस जी आहे ती धडकलेली आहे, त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र समृद्धी महामार्गाचा जर आपण इतिहास पाहिला तर गेल्या 9 महिन्यामध्ये इथे 450 अधिक अपघात झालेले आहेत आणि 150 अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर हे नेमकं का होतंय, समृद्धी महामार्ग हा अपघातांची समृद्धी महामार्ग का होतोय? बघा, का बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या तिथलं दर्शन घेऊन येताना ह्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला हा रात्री शनिवारी रात्री हा अपघात झालाय. एक महत्वाचं कारण असं आहे की वेग जो आहे तो तर आहे कारण, पण कुठेतरी नियमांची पायमल्ली होताना दिसते. महत्वाचं म्हणजे कालचा जो अपघात झाला त्या प्रकरणामध्ये आरटीओच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. याचा थेट अर्थ असा होतोय की समृद्धी महामार्गावर जिथे तुमच्या गाड्यांना एका ठराविक स्पीडमध्ये धावण्याची मुभा दिलेली आहे तसा महामार्ग हा तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आरटीओ नेमके काय करत होते हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आरटीओला एखादी तपासणी करायची असेल तर त्यांनी त्यांची जशी अपेक्षा असते की वाहन चालकांनी वाहन धारकांनी नियमांचं पालन करावं, तसं आरटीओने पण नियमांचं पालन करणं अपेक्षित होतं. जेव्हा तुम्ही गाडीला इशारा करता, थांबवता, तर त्यावेळेस ती गाडी प्रॉपर त्या समृद्धी हायवेला जिथे साईडसाठी साईडला एक वाहन उभी करण्यासाठी जागा असते त्या ठिकाणी ही गाडी उभी करणं अपेक्षित होतं आणि ती गाडी तिथे उभी राहिली नाही. त्याच्यामुळे मागून भरधाव आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने या गाडीला धडक दिली आणि हा मोठा भीषण अपघात झालाय. नाही, ही कालच्या अपघाताची परिस्थिती आहे. अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्यांच्या वारसांना काही ठराविक रक्कम देखील दिली जाणार आहे. मात्र गेल्या 9 महिन्यामध्ये हे वारंवार का होत आहे? याआधी देखील एक बस पेटण्याचा अपघात तो बुलढाणा जिल्ह्यामध्येच घडला आणि आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अपघात झालेला आहे, त्याच्यामध्ये नाशिक मधील भाविकांचा मृत्यू झालेला आहे. तर हे अपघात वारंवार समृद्धी महामार्गावर का घडत आहे या संबंधी काय माहिती? बघा, आपण जेव्हा कुठले पण अपघात झाले तर आपण फक्त एका डेफिनेशन मध्ये याला काउंट करतो की हा अपघात झाला. पण ह्या प्रत्येक आजपर्यंत जेवढे समृद्धीवर अपघात झालेले ह्या प्रत्येक अपघाताचं कारण मात्र वेगवेगळं होतं. आता त्यातल्या काही अपघात जे झाले ते टायर फुटून झालेले आहेत, काही वाहनांना आग लागून झालेले आहेत आणि काही जसं मी आता तुम्हाला सांगितलं की रस्त्यात कुठेतरी हर्डल्स तयार होतात, वाहनं उभी असतात आणि त्याला धडकून हे सगळे अपघात होतात. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक तर आपल्याकडे जी मानसिकता जी आहे वाहन चालवण्याच्या संदर्भात किंवा नियमांचं पालन करण्याच्या संदर्भात, टायर फुटण्याच्या संदर्भात जर आपण बोलू तर जसं आरटीओने कालच्या प्रकरणामध्ये आरटीओ नेमकं कशासाठी थांबवतो ते आपल्याला माहित नाही, पण गाडीचा फिटनेस हा खूप महत्वाचा असतो. समृद्धी हायवेवर जाण्यापूर्वी एखादी गाडी जेव्हा आपण त्या ठिकाणी घेऊन जातो तेवढ्या स्पीडने आपल्याला ती गाडी चालवायची असते, त्या त्या लेनचे नियम आपल्याला पाळावे लागतात. हे नियम पाळले जात नसल्याचं आपल्याला नेहमी लक्षात येतं आणि कालच्या घटनेमध्ये पण असंच झालंय. आणि यापूर्वीच्या जसं तुम्ही आता सांगितलं की वाहन पेटण्याचे जे प्रकार आहेत, एक तर आपल्याकडे गाड्यांचा मेंटेनन्स जो आहे त्याच्या बाबतीत नेहमीच बोंब असते. आरटीओ कडनं फिटनेस सर्टिफिकेट जे दिलं जातं त्या बाबतीतही सर्वश्रुत आहे की ते कशा प्रकारे दिलं जातं. आरटीओने मुळात असं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की इंटरचेंज, ज्याला आपण एंट्री पॉईंट पण म्हणतो, एंट्री पॉईंटच्या ठिकाणी एखादी यंत्रणा अशी पाहिजे की जेव्हा गाडी तिथनं पास होते
तर त्यावेळेस ती गाडीचा फिटनेस आहे का आतमध्ये जाण्यासाठी, किंवा तो जो चालक आहे तो चालक खरोखर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तो प्रशिक्षित आहे का त्याची. आणि हे जेव्हा अपघात झालेत तर ह्याच्यामध्ये अनेक मॅक्झिमम अपघात हे रात्रीच्या वेळेस झालेले आहेत. म्हणजे साहजिकच एक महत्वाचा प्रश्न येतो की तो जो चालक गाडी चालवत होता तर त्याची झोप पुरेशी झालेली होती का, त्याला त्या गाडीचे लाईट्स जे आहेत ते पुरेसे होते का, ज्याला हाय बीम आपण म्हणतो. कारण आपल्याकडे नेमके हेच प्रॉब्लेम असतात की गाडी समजा रात्रीच्या वेळेस एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली तर त्या गाडी जेव्हा तिथे उभी असते तर ते प्रॉपर त्या काळजीने त्याला ब्लिंकर्स जे आपण पार्किंग लाईट्स म्हणतो ते लावले गेलेले पाहिजे, आणि पाठीमागून जी गाडी धावत असते तिचे पण हाय बीम त्या ठिकाणी पाहिजे असतात. हे नियम पाळले जात नाही, ह्यातनं सर्वाधिक अपघात होतात. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे फक्त इंधन गाडीला इंधन टाकलं आणि गाडीला हवी आपण पुरेशी हवा केलेली असेल तर त्याच्यानंतर तुम्ही गाडी पास होईल असं नसतं. याच्यामध्ये ह्याला प्रॉपर गाडीचा, जसं मी तुम्हाला म्हटलं फिटनेसच्या संदर्भात, की गाडीचे इंजिन खूप जास्त गरम होऊन गाडी पेटणं, किंवा जेव्हा एवढ्या सलग एखादी गाडी इतके किलोमीटर 500 600 किलोमीटर धावते तर त्यावेळेस त्या गाडीचे टायर्स पण बघणं गरजेचं असतं. इव्हन नाशिक आणि मुंबई हायवेच्या दरम्यान पण आजपर्यंत अनेकदा असे अपघात झालेले की जिथे टायर फुटले जातात आणि त्याच्यानंतर ती गाडी दुसऱ्या लेनमध्ये जाऊन परत, ज्या वाहनधारकाचा दोष नसतो त्याचा नाहक बळी जातो याच्यामध्ये. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. याला कुठेतरी वाहन चालक, वाहन मालक आणि यंत्रणा देखील कारणीभूत आहेत. ह्या सर्वांचा कुठेतरी समन्वय होणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे प्रशांत, तुम्ही जे काही सांगितलं की वाहनाचं मेंटेनन्स जे आहे ते सांभाळलं गेलं पाहिजे, त्याची देखील तपासणी पाहिजे. एवढ्या मोठ्या रस्त्यावरती जेव्हा आपण जातोय, मोठा प्रवास करायचा, त्या सगळ्या गोष्टींची पाहणी आणि तपासणी करूनच त्या रस्त्यावरती वाहन आलं पाहिजे. ते सगळं बरोबर आहे, परंतु कालची जी घटना आहे, कालचा जो अपघात आहे, त्यामध्ये आरटीओ हे रस्त्यावरती उभे होते, आरटीओ हे त्या गाडीचा पाठलाग करत असल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तसे आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेले आहेत. ते या प्रकरणी आता दोन उपनिरीक्षक जे आहेत आरटीओ मधले, ते त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यासोबतच तो ट्रकचा जो ड्रायव्हर आहे याच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. बरोबर, तर माफ करा, त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. वाहन निरीक्षक नितीन गोणारकर आणि प्रदीप राठोड आणि ट्रक चालक ब्रिजेश तंदेल यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि याची सगळी तपास चालू आहे या प्रकरणाचा. परंतु आरटीओ अशा पद्धतीने मध्यरात्री रस्त्यावरती वाहन थांबवतात, याच्यामध्ये नक्कीच गौडबंगाल आहे, याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. काय वाटतं? ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे बघा, जिथे जिथे टोल नाके आहेत, ज्या ज्या ठिकाणी, जसं नाशिक जिल्ह्यात पण 2-3 टोल नाके जे ते खूप प्रसिद्ध आहेत या ठिकाणी, की जिथे समजा एखादं गुजरात मधनं नाशिकला वाहन येत असेल किंवा एमपी यूपी मधनं येत असतील, तर ह्या प्रत्येक ट्रक चालकाला जो मानसिक त्रास होतो, जिथे इवन आर्थिक संबंध पण आहेत, हे आजपर्यंत अनेकदा उघड झालेले आहेत. याचे स्टिंग ऑपरेशन्स पण झालेले आहेत. की आरटीओ महत्वाचं म्हणजे की इवन नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरटीओ कडनं जे फिटनेस आहे, फिटनेस असेल किंवा वाहतुकीचे नियम पाळले जातात की नाही हे बघणं गरजेचं आहे. पण यांचे काय उद्योग चालतात हे सर्वांना माहिती आहे. ट्रक चालकांना अनेक ठिकाणी, औरंगाबाद असेल किंवा नाशिक असेल, अनेक ठिकाणी चिरीमिरी दिल्याशिवाय ह्यांची गाड्या पुढे जात नाही. मग आरटीओ कशा पद्धतीने कोणाला अडवतं काय हे माहितीच आहे. आणि ह्याच्यातनं हे कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. इवन मागे मागच्या वर्षी ह्याच्या संदर्भातली जे प्रकरण आहे, लाचखोरीचं प्रकरण आहे किंवा आर्थिक लागेबांधण्याचं प्रकरण आहे, जे मंत्रालयापर्यंत पोहोचलेलं होतं, याचा तपास पुढे काय झालं हे आजपर्यंत उघड झालेलं नाहीये. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठेतरी यांच्यावर निर्बंध आले पाहिजेत. आणि महत्वाचं म्हणजे की जिथे समृद्धी सारखे हायवे त्या ठिकाणी ही लोक काय करत होती, हा आणि ह्यांच्या सोबत कोण होतं, म्हणजे फक्त ते दोन जे निरीक्षक आहेत ज्यांना ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तेच नाही, तर त्यांना तिथे कुणी पाठवलं, त्यांच्या सोबत आणखी कोण कोण व्यक्ती होते, भले आरटीओ का असेनात, पण आरटीओ असतील, वाहन चालक असेल, त्यांच्या सोबत आणखी कुणी सहकारी असेल, ज्यांची सगळी मिलीजुली असेल, ह्यांचा ह्यांना प्रॉपर इंट्रोगेशन होणं गरजेचं आहे. यांचं की
ह्यांना अशी कोणती गरज पडली की जिथे त्या वा गाडीचा पाठलाग करत होते, बरं गाडीचा पाठलाग करत होते त्या समृद्धी हायवेवर, तर पुढे कुठेतरी एक एंट्री पॉईंट असतो तुम्हाला जिथे तुम्ही ती गाडी जी पास होते टोल नाका जवळच होता तिथनं, हा जो अपघात घडला तर टोल नाक्यावर थांबायचं होतं. रस्त्यात थांबण्याची अशी कोणती तुम्हाला तातडीची गरज होती किंवा अशा त्या गाडीत असे कोणते गोष्टी काय होतं भरलेलं की जे तुम्हाला गरज वाटली किंवा तुम्हाला संशयास्पद वाटलं त्या ठिकाणी, आणि महत्वाचं त्या गाडीत काय आहे हे आता आरटीओनेच सांगावं की ज्या अशी कोणती शंका आली, यांना कोणते फोन आले की ज्याच्यासाठी यांनी समृद्धीवर पाठलाग करून त्या गाडीला रस्त्यात थांबवलं. बरं आता हे एवढी मोठी कुटुंब म्हणजे एक अख्खंच्या अख्खं कुटुंब गेलं किंवा मायलिकींची ताटातूट झाली एका एक ह्याच अपघातामधला एक जो निष्पाप लहान मुलगा आहे तर त्याचे आई वडील त्याचं छत्र हिरावलं गेलं त्याची जबाबदारी कोण घेणार हे पण यांनी क्लिअर करावं. ह्यांची एक छोटीशी चूक जी आहे त्याच्याने अनेक घरं उद्ध्वस्त झालेले, तर अशा केसेस परत होऊ नयेत अशा घटना. म्हणून आता कुठेतरी फक्त सरकारी यंत्रणा आहे आरटीओ म्हणून मग यांनी यांच्या मनाला वाटेल ते करावं असं व्हायला नको, ह्यांच्यावर निर्बंध लादले पाहिजेत आणि ज्या ह्या घटनेला जे कुणी दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. बरोबर, यांच्यावरती कठोर कारवाई होण्याची गरज आहे. त्या पद्धतीनं सरकार आता पावलं उचललंच, मात्र गेम चेंजर म्हटल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या गुणवत्तेबद्दल देखील वारंवार शंका उपस्थित झालेल्या आहे, याच्या बांधकामाबद्दल शंका उपस्थित झालेल्या आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीनगर मधल्याच या रस्त्यावरती 5 इंचाचा एक खड्डा आढळलेला आहे, म्हणजे तो खचलाय रस्ता अक्षरशः. तर या रस्त्याच्या बांधकामाबद्दल आणि गुणवत्तेबद्दल जेव्हा शंका उपस्थित होतात असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे एवढा मोठा गेम चेंजर महामार्ग ज्याला म्हटलं जातं त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका का उपस्थित व्हाव्यात आणि त्या काय आहेत? बघ, हा समृद्धी महामार्ग गेम चेंजर म्हणून जरी बघितलं जात असेल याच्याकडे, तरी जी ठेकेदारी पद्धत असेल, कुणाला जरी ठेका दिलेला असेल, अधिकाऱ्यांची मनमानी असेल किंवा त्यांना सांभाळणं असेल, त्यांच्या मस्जिदल्या लोकांना हे काम दिलं जात असेल, हे ह्याच्या पलीकडे जी ही फ्रेम दिलेली आहे ही सगळ्यांना माहिती ही फ्रेम काय असते ती. ग्रामपंचायतीपासून तर वरिष्ठ स्तरापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालतात हे एवढंच की हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. बरं, समृद्धीचं काम चालू असताना आजपर्यंत गर्डर्स कोसळणं, फ्लायओव्हर्स कोसळणं हे आजपर्यंत अनेकदा झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये कुठेतरी त्या ठेकेदारावर कठोर कारवाई झाली किंवा काय असं आजपर्यंत तरी समोर आलेलं नाहीये. राहिला प्रश्न गुणवत्ता किंवा ज्या दर्जाचा बांधलं जाणं किंवा त्याला प्रॉपर स्लोप असणं, ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. जेव्हा एखादी गाडी ही 150-200 स्पीडला जात असेल तर त्या स्पीडला एक छोटासा खडा जो असेल किंवा एखादा खड्डा असेल तो सुद्धा त्या गाडीचा संतुलन बिघडवू शकतो. ह्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं असं आहे की हायवे बनवताना फक्त काँक्रिटीकरण केलं तुम्ही म्हणजे तुमचा हायवे तयार झाला असं नाहीये, तर त्या ठिकाणी प्रॉपर डिस्प्ले जे असतात त्या ठिकाणी किंवा एक असं म्हटलं जातं वाहतूक नियमामध्ये की हायवे हिप्नॉसिस म्हणून एक प्रकार असतो की जेव्हा तुमची गाडी एका हायवेला ठराविक स्पीडमध्ये धावत असते आणि तेव्हा आजूबाजूचा सभोवतालचं जे वातावरण असतं, आजूबाजूचे जे झाडं असतील किंवा तोच हायवे असेल तोच तेवढ्याच आकाराचा दुभाजक असेल, तर त्या 20 मिनिटापासून तर 60 मिनिटांपर्यंतचा एक काळ असा असतो की तो चालक जो आहे तो हिप्नोटाईज झालेला असतो त्या केसमध्ये. म्हणजे अनेकदा बघा, म्हणजे आपल्याही बाबतीत अनेकदा असं होतं की एखादं ठराविक अंतर पार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, बोर्ड बघतो आपण की आपण इथे पोहोचलोय, पण जेव्हा आपण चेक करतो की हा सगळा जो अंतर आहे आत्तापर्यंतच, तर आपल्याला अनेकदा आठवतच नाही की आपण हे अंतर कसं पार केलं. आपल्याला तिथल्या दुकानं, आजूबाजूची दुकानं चालू होती का, आपल्या जवळून कोणती गाडी गेली, समोर खड्डा होता का, हे आठवत नाहीये. हे काहीस याला आपण हायवे हिप्नॉसिस म्हणू शकतो. हे टाळण्यासाठी परदेशांमध्ये वेगवेगळे डिस्प्ले किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं किंवा हायवेमध्ये थोडेसे काही फरक असतात कलर्स, कलर पॅटर्न बोलतो, तर ते केलं पाहिजे जे आजही आपल्याकडे नाहीये. आपण आज पण 50, 100, 150, 200 किलोमीटर असे पास करतो जिथे तुम्ही ह्या पॉइंट पासून तर 200 किलोमीटर पर्यंत तुम्हाला सारखंच सगळं दिसतं, तुम्हाला तोच स्पीड ब्रेकर,
तोच हायवे, तोच दुभाजक, तेच झाडं, सगळं ते दिसत असतं. ह्या हायवे हिप्नॉसिस टाळण्यासाठी सुद्धा मानसतज्ञांची गरज घेऊ, मानसतज्ञांची मदत घेऊन तिथे काही उपाययोजना करता येतील का वाहन चालकांच्या दृष्टीने, हे पण बघणं गरजेचं आहे. नाही, मागे जो अपघात झाला होता तेव्हाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की मानसोपचार तज्ज्ञांसोबतच इतरही मोठे उपाययोजना जे काही बोर्ड आहेत ते आंतरराष्ट्रीय लावले जातात, नंतर वेगवेगळे उपाययोजना केल्या जातात. म्हणजे याचा अर्थ त्या दोन अपघात होऊनही यामध्ये अजून काहीही फरक पडलेला नाही असं म्हणायचंय. आपल्या आपल्या फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत नाही तर इतर सगळ्याच बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर तुम्हालाही माहिती असेल की एखादा अपघात झाला म्हणजे नाशिकला औरंगाबाद आपली जी चौफुली आहे नाशिकची मिरची हॉटेल मिरची जवळची जिथे मध्यरात्रीच्या सुमारास बस पेटली होती आणि अनेक बळी गेले होते, त्याच्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली, स्थानिक म्हणजे नाशिक महापालिकेला जाग आली, पोलिसांना आली, आरटीओ ला आली आणि मग तिथे स्पीड ब्रेकर उभे राहिले, सिग्नल उभे राहिले आणि मग म्हणजे काय की जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत आपल्याकडे उपाययोजना करण्याची मानसिकताच नाही. इवन संबंधित जे कोणते डिपार्टमेंट असेल म्हणजे PWD असेल किंवा आरटीओ असेल तर ह्यांच्याकडनं ह्यांना माहिती असतं की हायवेचे निकष कोणते आहेत, नियम कोणते आहेत, पण हे सगळं धाब्यावर बसवलं जातं जोपर्यंत एखादी घटना यांच्या अंगलट येत नाही तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, एखादी घटना झाली समजा सरकारी पातळीवर यांनी घोषणा केल्या की आम्ही हे उपाययोजना करणार आहोत, बरं ह्या उपाययोजना त्या ठिकाणी त्यांची इम्प्लिमेंटेशन जे आहे, अंमलबजावणी जी आहे ती झाली की नाही हे कुणी बघणार नाही, पण ह्यांना विचारणंही कुणी कुणी नसतं. पण त्याच सेम लोकेशनवर जेव्हा एखादा मोठा अपघात होणार तेव्हा यांना आठवणार की अरे हा पहिला अपघात झाला तेव्हा आपण यांना उपाययोजना सांगितल्या होत्या, त्या झालेल्या नसतात. मग संबंधित जी कुठली यंत्रणा असते, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल, मग त्यांना धारेवर धरलं जातं. म्हणजे हा जो आहे ना हा पोट हे पाठशिवणीचा खेळच झालाय. सरकारी अधिकारी आणि मंत्रालयातले जे कुणी असतील त्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं हाच सगळा उद्योग चाललाय. नाही, हे एक सर्कल बनत चाललंय असं तुमचं म्हणणं आहे, परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूर वरून निघतो, तो मोठमोठ्या शहरांना जोडत आता मुंबईपर्यंत जाणार आहे. सध्या शिर्डीपर्यंत हा महामार्ग तयार झालेला आहे. तर जेव्हा हा महामार्ग एवढ्या अपघातांनी भरलेला वाटतोय, गेल्या 9 महिन्यामध्ये 450 अपघात होणं हा ही काही छोटी संख्या नाहीये, आणि 150 पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले यामध्ये. बरोबर, ही सगळी गंभीर समस्या आहे. तर हे सगळं असताना याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञांकडून ऑडिट केलं जाईल, या रस्त्यावरती काही चूक झाली का, कुठे अपघातामध्ये अपघात जे होत आहेत, वारंवार अपघात होत आहेत, त्यामध्ये नेमकं चालकाची चूक आहे की रस्त्यामध्येच काही चूक आहे, हे सगळं तपासलं जाणार होतं. त्या संबंधित काही माहिती आहे का? आपण ज्या ठिकाणी अपघात होतात, सातत्याने अपघात होतात, त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो. म्हणजे नॅशनल रोड काँग्रेसमध्ये ह्या गोष्टींची, जसं रस्ता कसा असावा, त्याचं काय सगळे जे आहे लेंथ असेल किंवा मेजरमेंट्स असतील, त्याच्या त्याच्यासाठीचे निकष असतील, त्याची गुणवत्ता असेल, हे जसं रोड काँग्रेसमध्ये लिहिलेलं आहे तसं त्याचं पालन होताना दिसत नाहीये. समृद्धी हायवेच्या संदर्भात जसं तुम्ही म्हणतायत की वारंवार अपघात होतात, त्याच्यासाठी इंटरनॅशनल स्तरावरची जी कमिटी आहे ती नेमलेली आहे, त्याच्यासाठी इतर जे संबंधित विभाग आहेत त्यांनी पण त्यांच्याशी कॉर्डिनेशन करणं गरजेचं आहे. त्याचा अहवाल आता सादर झाला असेल याला स्टेट गव्हर्नमेंटला, पण त्या तो अहवाल सादर झाल्यानंतर जसं आपण लाल फितीचा कारभार म्हणतो की तो अहवाल सादर होईल, कुठेतरी एखाद्या कारकुनाकडे जाईल, मग तिथे महिनाभर पडेल, तिथून तो कुणा मंत्रालयाकडे जाईल, अधिकाऱ्याकडे जाईल, बरं तोपर्यंत कुणी ह्याच्या बाबतीत सिरियसच नसतं की हा अपघात झालाय, हे तातडीने ही ऍटलिस्ट जिथे एखाद्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, सिरियस घटना घडतात त्या ठिकाणी असे जे प्रस्ताव असतील त्यांना थोडीशी गती देणं अपेक्षित आहे. पण असं झालंय की सरकारी मानसिकता जसं मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणेच हे सगळं चाललंय, अत्यंत दिरंगाईने ही सगळी कामं चाललेली असतात. बरं ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आपण ज्याला म्हणतो, किंवा समजा ब्लॅक स्पॉट जरी नसेल तर नेमकं अपघाताचं एखादं कारण वारंवार रिपीट होत असेल, त्याची पुनरावृत्ती होत असेल एखाद्या कारणाची, तर ते होऊ नये म्हणून काय उपाययोजना केले पाहिजेत, हे ह्यांच्या स्तरावर ह्यांनी एखादा जे ह्याच्या तज्ज्ञ आहेत वाहन क्षेत्रातले त्यांची मदत घेतली पाहिजे. किंवा एक टायर फुटून अपघात होत आहे तर टायर कंपन्यांचे जे तज्ज्ञ असतील
जिथे ते ज्यांना क्वालिटी हे करतात, क्वालिटी मेंटेन करतात, क्वालिटी कंट्रोल करतात, तर तिथल्या लोकांशी तुम्ही बोलायला पाहिजे, संबंधितांनी त्यांची मीटिंग घेतली पाहिजे, चर्चा केली पाहिजे की हे अपघात सातत्याने होतात, टायर फुटून होत आहेत, किंवा एखाद्या वाहनाचे दोन चार एकच ब्रँडचं वाहन असेल आणि ते दोन चार गाड्या पेटले असेल, तर त्या संबंधितांना बोलून घेतलं पाहिजे की हे इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी काय उपाययोजना केले पाहिजे. असं कुठे होताना दिसत नाहीये. फक्त वरिष्ठ स्तरावर ना कुठेतरी अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील की ही स्तमी की त्रिस्तरीय समिती नेमा, हे करा, आणि चौकशीचे आम्ही आदेश दिलेले, आम्ही निलंबित केलं. निलंबित केलं तर पुढे काय होतंय हे कधीच पुढे आलेलं नाहीये समोर. हे ह्या एखाद्या गोष्टीला, एखाद्या अधिकाऱ्याला, एखाद्या विभागाला आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होती की नाही, त्याच्यासाठी टाइम फ्रेम देणं खूप गरजेचं आहे. फक्त आदेश देऊन हे प्रश्न संपणार नाहीये. परत असं होईल की आज आदेश दिला, परत 3-4 महिन्यांनी एखादा मोठा अपघात होईल, मग यांना आठवेल की अरे हा आपण ह्या अपघाताच्या वेळी एक यांना आदेश दिला होता, याची चौकशी करून त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात. पण त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी काही झाली नाही, ती फाईल कुठेतरी मंत्रालयात पडू नये असं व्हायला नको. याच्यासाठी या यंत्रणा कामाला लागली पाहिजे, यंत्रणेनं पूर्णपणे ताकदीनं या सगळ्या गोष्टींचा भाग घेतला पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे. हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. मात्र कालचा जो अपघात झालेला आहे यामध्ये एक व्हिडिओ असाही समोर येतोय की चालक हा एक मोबाईल वरती व्हिडिओ पाहतोय आणि गाडी चालवतोय, तर यामध्ये काही सत्यता आहे का? हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय. एक व्हिडिओ आता दुपारी, आज दुपारी एक व्हायरल झालाय. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला त्या अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे असा दावा केला जातोय. आणि त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर आरटीओची गाडी पुढे उभी आहे, ज्यांचे लाल निळे जे दिवे आहेत त्यांचे, तर ते तिथे त्यांचे लॅम्प्स चालू आहेत आणि मागे ट्रक उभा आहे, असा एक व्हिडिओ आत्ता व्हायरल झालाय आज दुपारी. सगळं हे बघता त्याच्यामुळे जो तुम्ही सांगताय की तो व्हिडिओ वगैरे बघत होता, मुळात असं आहे की त्याच्या शेजारी कुणी असतं, त्या चालकाच्या शेजारी कुणी असतं, तर त्याने व्हिडिओ म्हणजे काढला असता की नाही, किंवा हा व्हिडिओ खरोखर त्या माणसाचाच आहे की नाही, हे थोड्या दिवसांनी समोर येईलच. पण आता काही महिन्यांपूर्वी एक गोष्ट अशी लक्षात आली होती की गेल्या 7 महिन्यांमध्ये आता ह्या ज्या 7 महिन्यात त्याच्यात 358 अपघात हे केवळ चालकाला डुलकी लागल्यामुळे झाली. म्हणजे हा जो 358 अपघातांचा आकडा आपण जो बघतोय हा खूप मेजर आहे, आणि जो केवळ डुलकी लागल्यामुळे झालाय अशी केस असेल तर कुठेतरी चालकांनी पण, चालक असतील किंवा प्रवासी असेल, आणि मॅक्झिमम अपघात हे रात्रीच्या सुमारात झालेले आहेत, तर चालकाची आपण म्हणतो चालकाचं आरोग्य, त्याची मानसिकता बरोबर आहे की नाही, म्हणजे ट्रॅव्हल्स वाल्यांनी अनेकदा स्वतःच्या व्यवसायापोटी किंवा लाभापोटी आपण म्हणतो की एकच चालक, इव्हन एसटीच्या बाबतीत पण झालेलं आहे, केवळ खाजगी ट्रॅव्हल्स नाही म्हणते मी, की तो त्याने पुरेशी झोप घेतली की नाही हे न बघता त्याला लगेच पुढच्या राऊंडला पाठवणं हे पण टाळलं पाहिजे. त्याच्यासाठी कुठेतरी आपण आपल्या गाडीमध्ये इतर प्रवाशांना पण सोबत घेऊन जातो, त्यांचा जीव आपण सोबत, त्यांच्या जीवाची सुरक्षा आपल्या हातात आहे, या सगळ्या गोष्टींची यांनी जाणीव ठेवली पाहिजे. बरोबर आहे प्रशांत जी, तुम्ही अगदी व्यवस्थित सांगितलं की चालकांनी देखील काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबतच ड्रायव्हर जे आहे त्यांनी देखील व्यवस्थितपणे आपली पूर्ण झोप झालेली पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना आराम मिळाला पाहिजे आणि तशा पद्धतीनेच त्याच्यानंतरच त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे. ही बरोबर आहे आणि अशा पद्धतीची काळजी हे नागरिक देखील घेतील आणि प्रशासन देखील या सगळ्या अपघातांमधून काहीतरी शिकून आता पुढे यापुढे असे अपघात घडणार नाही यासाठीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या तातडीनं पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया. आणि तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिला, ही सगळी चर्चा घडून आणली आणि या संबंधीची सर्व माहिती दिली अपघाता संबंधीची, त्यासाठी आपलेही धन्यवाद. या सगळ्या बातम्यांसाठी तुम्ही mymahanagar.com वरती लॉग इन करा. त्यासोबतच ताज्या घडामोडींसाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या आमच्या सोशल मीडियाला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद.